विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय, मात्र नाशिक मध्ये मध्य विधानसभा मतदार संघात दुबार मतदार नोंदणी त्याचप्रमाणे बोगस मतदार आढळून आल्याने पूर्व ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यावर आक्षेप घेत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या संदर्भात तक्रार केलेली आहे। याचबरोबर हे बोगस मतदार आणि दुबार मतदार नोंदणी रद्द करावी अशा संदर्भातील मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। याचबरोबर ठाकरे गटाचे पदाधिकारी हे उच्च न्यायालयात देखील त्यांनी या संदर्भात याचिका दाखल केली असून 20 तारखेला या याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील अशाच पद्धतीची दुबार नोंदणी आढळून आली होती। यामुळे हा सर्व प्रकार सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप माजी आमदार वसंत गीते यांनी केलाय। गेली 2-3 महिने लोकसभेचे इलेक्शन संपल्यानंतर मतदार नोंदणीच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्हाला काही गोष्टी आढळल्या तेव्हापासून आम्ही सगळा पाठपुरावा या ठिकाणी मतदार नोंदणीच्या संदर्भात करतोय। काही नवीन मतदार नोंदणी केलेली आहे, जी दुबार नावं होती त्याचंही आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं, पक्षाच्या वतीने दिलं, पदाधिकाऱ्यांनी दिलं, काही संस्थेनी पण दिलं। आणि ज्या ठिकाणी काही बोगस नावं नोंदणी केली जाते, पंचवटीतली नावं टाकले जाते आहेत, बाहेर ग्रामीणची नावं शहरामध्ये आणली जाते, गोदावरी नावाची एक सोसायटी आहे रविवारकरांजवळ आणि त्या सोसायटीमध्ये 300 नावं बोगस नोंदवली गेली, भाडेपावती दाखवून ती नावं नोंदवली गेली। परंतु ती नावं नोंदताना ती गरुडा ॲपच्या माध्यमातून नोंदवली गेली, म्हणजे BLO जे काम शासनाचं काम करतात त्यांच्यामार्फत ती नोंदणी झाली। म्हणून आम्हाला शंका आली की या सगळ्या मंडळी याची दखल का घेत नाही, तर आम्ही तिथं विचारणा केली तर त्यांनी सांगितलं हा गरुडा गव्हर्नमेंटचा आहे आणि त्याच्यामुळं आम्ही या सगळ्या गोष्टी वेळोवेळी सांगून सुद्धा त्या त्यांनी ऐकल्या नाही। दुबार नावं नोंदणी आहे तर 24,000 आहे आणि इतर पश्चिमचे असतील पूर्वचे असतील ते 2,500 या ठिकाणी नावं आहेत। मग आम्ही पश्चिमलाही निवेदन दिलं, पूर्वलाही निवेदन दिलं की तुमची नावं इकडं आहे, त्यांनी पण दखल घेतली नाही। पश्चिमच्या बेचातली 100 फुटी रोडच्या या बाजूची 2,500 ते 3,000 नावं हे मध्य नाशिकमध्ये आली, त्याची बी आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनं दिली, त्याची पोच घेतली, पण त्यांनीही दखल घेतली नाही। आणि म्हणून शेवटी संजय राऊतांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि अंबादास दानवेंनी पण सांगितलं, आमचे माजी खासदार आहेत ठाण्याचे, त्यांनी सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाकडं नका जाऊ, आता ती वेळ नाही आहे, आपल्याकडे सर्व पुरावे आहे, म्हणून आपण कोर्टात गेलं पाहिजे। आणि 3 दिवसापूर्वी आम्ही कोर्टामध्ये हे सगळं दाखल केलं आणि कोर्टाने असं दाखल मान्य केलं, 20 तारीख त्याची पडलेली आहे। आणि म्हणून शासनाकडं न्याय मिळेल की नाही माहीत नाही, गव्हर्नमेंटकडं न्याय मिळेल की माहीत नाही, पण कोर्टात न्याय मिळेल असं आम्हाला वाटतं। नाशिकमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काही उमेदवार मॅनेज पण करतात, समजा शेजारचा मतदारसंघ आहे आणि ते मतदान आपल्याला फेवरेट होऊ शकतात असे जर मतदार असतील तर दोन्ही याद्यांमध्ये निवडणुकीच्या दृष्टिकोनातून लावले जातात, तसं ते झालेलं आहे। पश्चिमचे जे उमेदवार मुस्लिम एरियातले आहे आणि ते याला जोडलेले आहे, असे साधारण 2,500 नावं इकडच्या तिकडच्या यादीत आहे, इकडच्या यादीत पण आहे। त्याच पद्धतीने भाऊंनी सांगितल्याप्रमाणे गरुड ॲप्समध्ये जे लोक काम करतात BLO त्या लोकांनी आम्ही जर नोंदणी केली तर तिच्यामुळे ती क्युरीज काढतात हे, पण त्यांनी दुसऱ्यांनी जर केलं तर त्याच्यात क्युरी काढत नाही, ते आहेत तसेच डॉक्युमेंट्स न बघता ते मंजूर केल्या जात आहे। मग ह्या सगळं संशय आहे सगळ्या गोष्टीमध्ये, तो एक प्रश्न आलेला आहे। आणि निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी लोक काही पण करू शकतात, तसं झालेलं आहे। यावेळी माजी आमदार वसंत गीते, शिवसेना उपनेते सुनील बागुल, लोकसभा सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, लोकसभा संघटक बाळा पाठक, उपजिल्हा प्रमुख सचिन मराठे आदी उपस्थित होते। NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।